निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 91 22 22। अखेर पुण्यातील भाजप उमेदवाराचा सस्पेन्स संपला असून भाजपकडून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डच्चू देत उमेदवारीची माळ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या गळ्यात टाकली आहे। तर बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आता कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढणार आहेत। पुण्यात बापट यांच्यासह विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे इच्छुक होते, तर काकडेंनी बंडखोरीचा झेंडा हातात घेत काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणाही केली होती। मात्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काकडे यांचे बंड मोडीत काढले, तर पक्षाने शिरोळे यांचे तिकीट कापल्याने बापट यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झालाय। दरम्यान रात्री उशिरा भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली असून त्यात ही नावे आहेत। तर सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचाही पत्ता कट झाला असून डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।